हेलो स्टूडेंट्स, लेट्स स्टडी अबाउट रैशनल एंड इरेशनल नंबर्स इन दिस वीडियो। रैशनल एंड इरेशनल नंबर्स चैप्टर फर्स्ट। वी आर फैमिलियर विथ नेचुरल नंबर्स, होल नंबर्स, इंटीजर्स एंड रैशनल नंबर्स। नेचुरल नंबर्स मीन्स इन मराठी नैसर्गिक संख्या। They starts from 1, 2, 3, 4, innumerable. Whole numbers means Purna Sankhya. It starts from 0, means smallest whole number is 0, and we can't say biggest whole number. Integers 0, 1, 2, 3, dot, dot, dot. Minus 1, minus 2, minus 3, dot, dot, dot. These all numbers are known as integers. Rational numbers means in Marathi, Parimeya Sankhya. Minus 25 upon 3, 10 upon minus 7, minus 4, 0. These are the examples of rational numbers. Means any fraction is known as a rational number. Then definition of rational number. The numbers of the form m upon n are called rational numbers. Here m and n are integers, but n is not zero or n is non-zero integer. तुमच्या लक्षात आले का पहा? m छेद n या स्वरूपातील कोणत्याही संख्येला परिमेय संख्या म्हणतात, त्यालाच इंग्रजीमध्ये रॅशनल नंबर म्हणतात. यम आणि यन हे पूर्णांक आहेत, म्हणजेच इंटीजर्स आहेत, पण एन शून्य असून चालणार नाही. याचे कारण कोणत्याही संख्येला शून्याने भागता येत नाही. मग एम शून्य असला तरी चालेल, यम हा कोणताही इंटीजर, पण यन हा नॉन झिरो इंटीजर. मीन्स एम अँड एन आर इंटीजर्स, बट यन इज नॉट झिरो, मीन्स एन इज नॉन झिरो इंटीजर. इट्स इम्पॉर्टंट. वी हॅव ऑल्सो सीन देर आर इनफायनाईट रॅशनल नंबर्स बिटवीन एनी टू रॅशनल नंबर्स. म्हणजेच दोन परिमेय संख्यांच्या दरम्यान असंख्य संख्या असतात किंवा असंख्य परिमेय संख्या असतात. कोणत्याही दोन परिमेय संख्या आपण घेतल्या तर त्यांच्या दरम्यान असंख्य परिमेय संख्या असतात. मीन्स वी हॅव ऑल्सो सीन दॅट देर आर इनफायनाईट रॅशनल नंबर्स बिटवीन एनी टू रॅशनल नंबर्स. टू शो रॅशनल नंबर्स ऑन अ नंबर लाईन, आपल्याला परिमेय संख्या संख्या रेषेवर दाखवायला शिकायचं आहे. लेट अस सी हाऊ टू शो 7 अपॉन 3, 2 अँड मायनस 2 अपॉन 3 ऑन अ नंबर लाईन. तर आपल्याला 703, 2, वजा 203 या संख्या परिमेय संख्या संख्या रेषेवर दाखवायच्या आहेत. तर आपण पहिल्यांदा संख्या रेषा काढूया. दिस इज अ लाईन, ही रेषा आहे. आता या रेषांवर जर आपण संख्यांची नोंद केली तर त्या रेषेला संख्या रेषा असे म्हणतात किंवा इंग्रजीमध्ये नंबर लाईन म्हणतात. तर संख्या रेषेवर संख्या लिहिण्यास आपण शून्यापासून आरंभ करतो, म्हणून शून्याला आरंभबिंदू म्हणतात और झिरो इज अ ओरिजिन. पॉझिटिव्ह नंबर्स दॅट इज 1, 2, 3 आर ऑन द राईट साईड ऑफ दिस नंबर लाईन अँड निगेटिव्ह नंबर्स मायनस 1, मायनस 2, मायनस 3 आर ऑन द लेफ्ट साईड ऑफ दिस नंबर लाईन. We can show 7 upon 3. Its denominator is 3. Means each unit is divided into 3 parts. Here 3 parts are given 1, 2 and 3. Unit 1 to 2 is also divided into 3 equal parts. Here also 2 to 3 is divided into 3 equal parts. Paha samajle ka? 7 upon 3 चा डिनॉमिनेटर 3 आहे,
म्हणून प्रत्येक एकक अंतराचे तीन समान भाग करायचे. हियर 7/3, 7/3 मीन्स 7 × 1/3. लक्षात आले का? 7/3 म्हणजे 7 × 1/3. तर आपल्याला 7/3 संख्या रेषेवर दाखवायचे, तो पॉझिटिव्ह, 7/3 इज अ पॉझिटिव्ह नंबर. मग तो कुठे दाखवायचा? 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7 इथे आले सातवी संख्या. म्हणून या ठिकाणी संख्या कोणती येईल? 7/3. पहा, लक्षात आले का? तुम्हाला दिलेल्या संख्येचा जो छेद असतो तेवढे एकक अंतराचे समान भाग करून घ्यायचे. आपण या ठिकाणी छेद 3 आहे म्हणून समान 3-3 भाग करून घेतले. पण या संख्येचा अंश 7 आहे म्हणून शून्यापासून ती सातवी संख्या. 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7 या ठिकाणी आले 7/3 मीन्स 7/3. नेक्स्ट नंबर इज 2 इज हियर 2/3. निगेटिव्ह नंबर्स आर ऑन द लेफ्ट साईड ऑफ द नंबर लाईन. इस डिनॉमिनेटर इज ऑल्सो 3. देअरफोर युनिट डिस्टन्स कॅन बी डिवायडेड इन टू 3 इक्वल पार्ट्स 1, 2, 3. अँड न्युमरेटर ऑफ 2/3 इज 2 मीन्स इट इज सेकंड नंबर 1 अँड 2. 2/3. पहा, समजले का? 7/3 डिनॉमिनेटर 3 आहे म्हणून एकक अंतराचे तीन भाग केले. अंश 7 आहे म्हणून सातवी संख्या, सातव्या नंबरचा अंक 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7 इथं आला 7/3. 2 इज हियर. 2/3 इज अ निगेटिव्ह रॅशनल नंबर. देअरफोर इट इज ऑन द लेफ्ट साईड ऑफ द नंबर लाईन. लेफ्ट साईड इज ऑल्सो डिवायडेड इन टू युनिट डिस्टन्स इज डिवायडेड इन टू 3 इक्वल पार्ट्स बिकॉज इट्स डिनॉमिनेटर इज 3 अँड 2/3. देअरफोर इट्स अ सेकंड नंबर 2/3. शो द फॉलोइंग नंबर्स ऑन अ नंबर लाईन. ड्रॉ अ सेपरेट नंबर लाईन फॉर ईच एक्झाम्पल. हियर लाईन इज गिवन. लेट अस शो 3/2, 5/2 अँड 3/2 ऑन अ नंबर लाईन. फर्स्ट इट्स ओरिजिन 0. ऑन द राईट साईड ऑफ द नंबर लाईन पॉझिटिव्ह इंटीजर्स 1, 2 अँड 3. लेफ्ट साईड ऑफ द नंबर लाईन निगेटिव्ह 2, 1, 2 अँड 3. हियर डिनॉमिनेटर इज 2. देअरफोर युनिट डिस्टन्स इज डिवायडेड इन टू 2 इक्वल पार्ट्स 1 अँड 2. ऑन द लेफ्ट साईड युनिट डिस्टन्स इज ऑल्सो डिवायडेड इन टू 2 इक्वल पार्ट्स मीन्स 0 × 1, 2 इक्वल पार्ट्स 1 अँड 2. हियर ऑल्सो 1 अँड 2. फर्स्ट यू कॅन शो 3/2. इट्स न्युमरेटर इज 3. दॅट्स वाय इट्स थर्ड नंबर 1, 2 अँड 3. 3/2. 5/2 इज ऑल्सो पॉझिटिव्ह. 1, 2, 3, 4 अँड 5. हियर 5/2. 3/2 इज अ निगेटिव्ह इंटीजर अँड इट्स न्युमरेटर इज निगेटिव्ह रॅशनल नंबर. इट्स न्युमरेटर इज 3. 1, 2 अँड 3. 3/2 इज हियर. नेक्स्ट क्वेश्चन 7/5, 2/5 अँड 4/5. झिरो 1, 2, 3. फर्स्ट ऑफ ऑल पॉझिटिव्ह इंटीजर्स आर इयर. देन निगेटिव्ह इंटीजर्स 1, 2 अँड 3.
7 upon pi, minus 2 upon pi and minus 4 upon pi. Denominator is 5, that's why unit distance is divided into 5 equal parts. 1, 2, 3, 4 and 5. 1, 2, 3, 4 and 5. Here also 1, 2, 3, 4 and 5. 7 upon 5 is a rational number. Its numerator is 7, means from 0 or from origin its 7th number. 1, 2, 3, 4, 5, 6 and 7. 7 upon pi. Next number is minus 2 upon pi. Minus 2 upon pi is negative rational number. Its numerator is minus 2. That's why its second number 1 and 2. Here minus 2 upon pi. Minus 4 upon pi is also negative rational number. Means its fourth rational number. Here minus 4 upon pi. पहा लक्षात आले का 7/5 2/5 आणि 4/5 या तीनही परिमेय संख्यांचे म्हणजे रॅशनल नंबरचे छेद 5 आहेत. म्हणून एकक अंतराचे आपण 5 समान भाग केले. याचा अंश 7 आहे म्हणून ओरिजिन म्हणजे शून्यापासून आरंभबिंदूपासून तो 7वा नंबर. म्हणून ज्या ठिकाणी 7वी रेषा येईल त्या ठिकाणी आपण संख्या दाखवली 7/5. मायनस 2/5 हा निगेटिव्ह रॅशनल नंबर आहे म्हणजे तो लेफ्ट साईडला येईल. ओरिजिनपासून दुसरा नंबर असेल 1 आणि 2. मायनस 4/5 हाही निगेटिव्ह आहे म्हणून तोही लेफ्ट साईडला असेल नंबर लाईनवरती. आणि ओरिजिनपासून तो 4th असेल 1, 2, 3 आणि 4. मायनस 4/5 तुमच्या लक्षात आले असेल. परिमेय संख्येचा जो छेद असेल तेवढे इक्वल पार्ट्स एकक अंतराचे करायचे म्हणजेच युनिट डिस्टन्सचे करायचे. आणि जो अंश असेल तितके भाग मोजून तो नंबर लिहायचा. अशा प्रकारे आपल्याला रॅशनल नंबर्स नंबर लाईनवरती दाखवता येतात. ऑब्झर्व द नंबर लाईन अँड ॲन्सर द क्वेश्चन्स. हिअर नंबर लाईन इज गिवन. फर्स्ट क्वेश्चन इज विच नंबर इज इंडिकेटेड बाय पॉइंट बी. हिअर इंटीजर्स आर गिवन 0, 1, 2, 3. ऑन द लेफ्ट हँड साईड -1, -2, -3. युनिट डिस्टन्स इज डिवायडेड इन टू 4 इक्वल पार्ट्स 1, 2, 3 अँड 4. हिअर ऑल्सो 1, 2, 3 अँड 4. B is here and question is which number is indicated by point B. तुमच्या लक्षात आले का पहा एकक अंतराचे 4 समान भाग केलेत म्हणजे एका भागाची किंमत झाली 1/4 मीन्स 1/4. B is on the left side of the origin means here -1/4, -2/4, -3/4, -4/4, -5/4, -6/4, -7/4, -8/4, -9/4 and -10/4. Means B shows -10/4. -10/4 means 2 to the 4 and 2 5 the 10. Means -5/2. That means B indicates the number -5/2. -5/2. Next question. Which point indicates the number 1 and 3/4? म्हणजेच कोणता पॉइंट 1.3/4 हा नंबर दाखवतो. 1 अँड 3/4 मीन्स 4 1 4, 4 प्लस 3
सेवन अपॉन फोर। या प्रश्नाचा अर्थ काय होतो, तर कोणता पॉइंट 7/4 ही संख्या दर्शवतो। 7/4 इज अ पॉझिटिव्ह रॅशनल नंबर, मीन्स इट इज ऑन द राईट साईड ऑफ द नंबर लाईन। हिअर ऑल्सो ईच युनिट डिस्टन्स इज डिवायडेड इन टू फोर इक्वल पार्ट्स, मीन्स व्हॅल्यू ऑफ वन पार्ट इज 1/4, 2/4, 3/4, 4/4, 5/4, 6/4 अँड 7/4। मीन्स 7th पॉईंट इंडिकेट्स 7/4 अँड पॉईंट इज सी, मीन्स पॉईंट सी इंडिकेट्स 7/4। लक्षात आले का, सी हा 1.304 ही संख्या दर्शवतो। लास्ट क्वेश्चन, स्टेट वेदर द स्टेटमेंट द पॉइंट डी डिनोट्स द नंबर 5/2 इज ट्रू ऑर फॉल्स। काय सांगितले, तर डी हा पॉइंट 5/2 नंबर दर्शवतो, हे वाक्य बरोबर आहे की चूक आहे हे आपण शोधणार आहोत। वी नो ईच युनिट डिस्टन्स इज डिवायडेड इन टू फोर इक्वल पार्ट्स, मीन्स व्हॅल्यू ऑफ वन पार्ट इज 1/4, हिअर 1/4, 2/4, 3/4, 4/4, 5/4, 6/4, 7/4, 8/4, 9/4 अँड 10/4। मीन्स डी इंडिकेट्स 10/4। डिवाइड दिस नंबर बाय 2, 2 5 10 अँड 2 2 4, मीन्स व्हॅल्यू इज 5/2। मीन्स द पॉइंट डी डिनोट्स द नंबर 5/2, धिस स्टेटमेंट इज ट्रू, इट इज करेक्ट स्टेटमेंट। कंपॅरिझन ऑफ रॅशनल नंबर्स, कंपेअर द नंबर्स 5/4 अँड 2/3, राईट युझिंग द प्रॉपर सिम्बॉल ऑफ लेस दॅन, इक्वल अँड ग्रेटर दॅन। 5/4 अँड 2/3, क्रॉस मल्टिप्लिकेशन इज हियर। 5 3 15 अँड 4 2 8, 15 इज ग्रेटर दॅन 8, 15 हा 8 मोठा आहे। देअरफोर 5/4 इज ऑल्सो ग्रेटर दॅन 2/3, मीन्स 5/4 इज अ बिग्गेस्ट नंबर और ग्रेटेस्ट नंबर अँड 2/3 इज अ स्मॉलेस्ट नंबर। पहा काय केले, तिरकस गुणाकार केला, 5 3 15, पहिल्याचा अंश आणि दुसऱ्याचा छेद, त्यानंतर दुसऱ्याचा अंश आणि पहिल्याचा छेद, बेचोक 8। 15 ही संख्या 8 मोठी आहे, म्हणून 5/4 ही संख्यासुद्धा 2/3 या संख्येपेक्षा मोठी आहे। कंपेअर द फॉलोइंग नंबर्स, फर्स्ट क्वेश्चन इज -7 -2। तर विद्यार्थी मित्रांनो, नंबर लाईनचा उपयोग करून सुद्धा आपल्याला नंबर कंपेअर करता येतात। हिअर लाईन इज गिवन, देन शोज द नंबर्स ऑन दिस लाईन। -7 and -2 आर निगेटिव्ह इंटीजर्स, -1 -2 -3 -4 -5 -6 and -7। पहा, -1 -2 -3 -7 पर्यंत आपण नंबर दाखवले, तर तुम्ही पाठीमागच्या इयत्तेत शिकला असाल संख्या रेषेवर जसजसे डावीकडे जाऊ तसतशा संख्या लहान होत जातात। मग शून्यापासून जवळ कोण आहे, -2, आणि लांब कोण आहे, -7, म्हणजे यातली मोठी संख्या कोणती, तर -2। -2 इज अ बिग्गेस्ट नंबर अँड -7 इज स्मॉलेस्ट नंबर, मीन्स -7 इज लेस दॅन -2।
Next, 0 and minus 9 upon 5. 0. 1. Here also 1. Minus 1. Minus 2. 5 means unit distance is divided into 5 equal parts, and minus 9 is on the minus 9 upon 5 is on the left side of the number line, and unit distance is divided into 5 equal parts 1, 2, 3, 4 and 5. 1, 2, 3, 4, 5. Numerator is minus 9, means it's the ninth number. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 and 9. Here, minus 9 upon 5. Minus 9 upon 5 is a negative integer. And any is a negative rational number, and any negative number is less than 0. तुमच्या लक्षात आले का या ठिकाणी नंबर लाईन काढण्याची सुद्धा गरज नाही. तर कोणतीही ऋण परिमेय संख्या एनी निगेटिव्ह रॅशनल नंबर इज लेस दॅन झिरो, म्हणजे शून्य हा कोणत्याही ऋण संख्येपेक्षा मोठा असतो. मायनस नाईन अपॉन फाय इज लेस दॅन झिरो. शून्य हा मायनस नाईन अपॉन फायपेक्षा काय असेल, मोठा असेल. त्यामुळे एक निगेटिव्ह नंबर आणि एक शून्य असेल तर आपल्याला नंबर लाईन काढण्याची सुद्धा आवश्यकता नाही. तुम्ही डायरेक्ट उत्तर लिहू शकता. कंपेअर द फॉलोइंग नंबर्स. मायनस 17 अपॉन 20 अँड मायनस 13 अपॉन 20. हिअर डिनॉमिनेटर्स आर सेम. मायनस 20 मायनस 7 अपॉन 20 and minus 13 upon 20. जर छेद समान असतील, मी तुम्हाला धन संख्यांचा नियम सांगते. जर छेद समान असतील तर ज्या संख्येचा अंश मोठा ती संख्या मोठी असते. पण इथं निगेटिव्ह नंबर्स आहेत. निगेटिव्ह रॅशनल नंबर्स आर हिअर. मायनस 17 इज लेस दॅन मायनस 13. बघा, तुम्ही संख्या रेषेवर जर नंबर लिहिले तर शून्याच्या शून्यापासून आधी कोण येईल, मायनस 13, आणि नंतर येईल मायनस 17. म्हणजे मायनस 17 हा शून्य मायनस 13पेक्षा काय आहे, लहान आहे. देअरफोर मायनस 17 अपॉन 20 इज ऑल्सो लेस दॅन मायनस 13 अपॉन 20. तुमच्या लक्षात आले का? पहा, छेद समान आहे. ज्याचा अंश मोठा ती संख्या मोठी. मायनस 13 इज ग्रेटर दॅन मायनस 17. मायनस वजा 13 ही संख्या वजा 17पेक्षा मोठी आहे. म्हणून मायनस 17 अपॉन 20 इज लेस दॅन मायनस 13 अपॉन 20. नेक्स्ट 15 अपॉन 12 अँड 7 अपॉन 16. टेक इट्स क्रॉस मल्टिप्लिकेशन. 15 मल्टिप्लाय बाय 16. 16 फाय ज 80, कॅरी 8. 16 वन ज 16 प्लस 8 24. मीन्स मल्टिप्लिकेशन इज 240. 12 इंटू 7. 12 7 ज 84. हिअर 240 इज ग्रेटर दॅन 84. सॉरी, 240 इज ग्रेटर दॅन 84. देअरफोर फर्स्ट नंबर इज ग्रेटर दॅन सेकंड नंबर. 15 अपॉन 12 इज ग्रेटर दॅन 7 अपॉन 16. थँक्यू.